नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. आपण पाहताय झी 24 तास आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच विशेष बातमी आहे ती इंधन दरवाढीबाबतची. CNG आणि PNG पुन्हा एकदा महागलाय. CNG 2.5 रुपयांनी तर PNG 1.5 रुपयांनी महाग झालाय. वर्षभरात CNG 18 रुपयांनी महाग झालेला आहे. CNG वरीलच्या रिक्षा, टॅक्सी, बसेसना आता या दरवाढीचा फटका बसणार आहे. आणि अर्थातच त्याचा थेट फटका आणि थेट परिणाम हा सामान्य माणसाच्या खिशावर होणार आहे. CNG PNG दर पुन्हा एकदा वाढलेत. CNG 2.5 रुपयांनी तर PNG म्हणजे घरी येणारा पाईप गॅस हा 1.5 रुपयांनी महागलाय. गेल्या वर्षभरामध्ये CNG दर 18 रुपयांनी वाढलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रिक्षा, टॅक्सी CNG धावतात. मात्र आता या दरवाढीचा सर्वाधिक फटका त्यांना बसणार आहे. याआधीच टॅक्सी संघटनेनं 5 रुपयांची दर, रिक्षा चालकांच्या संघटनेनं 2 रुपयांची भाडेवाढ मागितलेली आहे. नव्या दरांनुसार मुंबईमध्ये CNG 66 रुपये किलो तर पाईप गॅस 39.50 रुपये किलो होणार आहे. आपण पाहतोय CNG आणि PNG आता महागलाय. आणि या सगळ्या दरवाढीमुळे टॅक्सी चालकांनी संताप व्यक्त केलाय. सततची दरवाढ ही न परवडणारी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. आणि याच संदर्भात टॅक्सी चालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गेल्या काही महिन्यापासून CNG आणि PNG किमती सातत्याने वाढत आहेत. CNG आणि PNG पुन्हा एकदा महागलेला आहे. CNG प्रति किलो 2.5 रुपयाने जर PNG 1.5 रुपयांनी महागलेला आहे. टॅक्सी चालक माझ्यासोबत आहेत, मी त्यांच्याशी बातचीत करतो. आपण बघतोय की वर्षभरात जे आहे ते 18 रुपयांनी CNG महाग झालेला आहे. बरोबर, काय करतात आता? पहिल्या वेळेला 3 ते 4 वेळा गॅस वाढला म्हणून मीटरचा भाव वाढवून दिला. आणि आत्ता परत 3 ते 4 वेळा झालं, महिना नाही झालं, 15 दिवस नाही झालं की 3 आणि 3 रुपयाने वाढवत आहेत. आणि मीटर वाढवायला आम्हाला मीटर बदली करायला 1000 रुपये खर्च येतोय. 1000 रुपये आमचे कव्हर नाही झाले. तू इकडे गॅसचे भाव वाढले परत MT पळू शकत नाही, धंदा नाही. ओलावबीरमुळे पहिला तर टॅक्सी लाईन धोक्यात आलेले. परत रोज गॅस वाढत राहिला तर अवघड होऊन जाईल टॅक्सीवाल्यांचं. रोज गॅस भरणे का, और हम लोग भूखो मरने वाले आहे. ये रोज का क्या, हम लोग टैक्सी छोड़ के रोड पर आ जाए. तो गैस महीने में 4 बार बढ़ता है और 25 रुपये वो भाई उसमें तो परवर रहता ही नहीं कुछ को. मेंटेनेंस, गाड़ी ले खर्चा, ये सब. टैक्सी बंद करने का विचार है क्या? टैक्सी बंद करने का विचार है क्या? एकदम से बंद टैक्सी रोड पर हो जाए. आता टैक्सी के भाव भरपूर बढ़ले. मीटर बढ़ो सांगत होते. कोण बसणार गाडीवर? टॅक्सीवर कोण बसणार? कोण बसणार नाही. हा, आम्ही काय करणार? रोडवर येणार. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफचा देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. आणि या बातमीनंतर आता कोरोना संदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतलाय. राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून म्हणजेच 10 जानेवारीपासून हे नवे निर्बंध राज्यभरात लागू होत आहेत. राज्यात शाळा, महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसंच मैदानं, उद्यानं, पर्यटनस्थळं, स्विमिंग पूल, जिम, स्पा बंद असणार आहेत. तर रेस्टॉरंट्स, हॉटेल, मॉल, थिएटर्स, नाट्यगृह, सलून, खाजगी कार्यालय ही 50% क्षमतेनं सुरू असतील. लग्न कार्यात सुद्धा उपस्थितांवर निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. संपूर्ण राज्यभरात नेमके काय नियमावली लागू करण्यात आली आहे, काय निर्बंध असतील, बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. काय सुरू काय बंद आपण पाहतोय. शाळा, कॉलेजेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. मैदानं, उद्यानं, पर्यटनस्थळं बंद राहतील. स्विमिंग पूल, जिम, स्पा, ब्युटी पार्लर बंद असणार आहेत. 50% क्षमतेसह सलून सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल्स 50% क्षमतेनं रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतील. शॉपिंग मॉल्स, थिएटर, नाट्यगृह 50% क्षमतेनं सुरू असतील. लग्नकार्य, सामाजिक कार्यासाठी म्हणून 50 जणांनाच परवानगी असेल. अंत्यविधीसाठी 20 जणांना उपस्थित राहता येणार आहे. लोकल वाहतुकीवर मात्र कोणतेही निर्बंध नाहीयेत. खासगी ऑफिसेसमध्ये 50% उपस्थितीला परवानगी आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू असेल. दरम्यान मुंबईकरांच्या या नव्या नियमावलीबद्दल संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
रुग्ण काही बऱ्याचशा प्रमाणात वाढत चाललेले, तर त्याला कुठेतरी आपल्याला रोखण्याकरता काही सरकारने आखून दिलेली बंधन आहे ती आपल्याला पाळणं अतिशय गरजेचं आहे. किमान पुढचा महिनाभर तरी निर्बंध टाकून ओपनली जरा थोड्याला हरकत नाही त्याला. तुम्ही एकदमच बंद केलं तर आता 2 वर्ष होऊन गेली, 3रा वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणजे आम्ही घरातच बसायचं आहे का? कामधंदा करायचा? आमचे EMI बंद झाले आहेत, आमचे सगळे बिलं वगैरे चालूच आहेत, आम्ही भरणार कसे? एकदम बंद नाही केलं पाहिजे, कारण लोकांचं पण जसं त्यांचं बिझनेस आहे या काही लोकांचे जॉब आहेत तर त्याच्यावर असर नाही झालं पाहिजे आणि थोडंफार कंट्रोल केलं पाहिजे लोकांनाही. आणि नंतर एका महत्वाच्या बातमीकडे बोलूयात. पुढील 4 दिवस विदर्भामध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. मराठवाडा विदर्भामध्ये पुन्हा अवकाळी संकट ओढवलंय. विदर्भ आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तेव्हा पुढच्या 3 ते 4 दिवसात पाऊस पडेल आणि गारपीट सुद्धा होऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज आणि असा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे. विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आता अवकाळीचं संकट आहे, गारपिटीचं संकट थेट ओढवलंय. राज्यावर पुन्हा एकदा हे संकट घोंगावत आहे. पुढच्या 4 दिवसात पावसासोबतच गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्र बंगालच्या उपसागरातून मध्य भारताच्या दिशेनं आर्द्रतायुक्त वारे वाहत असल्यामुळे गारपीट पाऊस होणार आहे. पुढील 3 ते 4 दिवस मध्य भारतामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस गारपीट होण्याचा इशारा आहे. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते. तेव्हा बळीराजांसाठी हे अतिशय महत्वाचे संकेत आहेत, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पुढची बातमी अमरावतीतून. जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. रात्रभर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. तूर चणा फळपिकांना मोठा फटका बसलाय. शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. सरकारनं पंचनामे करून मदत करावी अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत. अमरावती जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती, त्यामुळे शेतीला मोठा फटका बसलाय. गहू चणा फळपिकांचं नुकसान झालंय. काढणीला आलेली तूर सुद्धा भिजली आहे. 10 दिवसात पुन्हा गारपीट आणि पाऊस झाल्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय. दरम्यान सरकारनं पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. आणि या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. काल झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने मोठा फटका जो आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. पांढरं सोनं म्हणून शेतकरी जो आहे तो आपल्या शेतामध्ये कापसाची जी आहे ती लागवड करत असतो आणि याच्यातून मोठा जो आहे तो फायदा शेतकऱ्यांना होत असतो. मात्र आत्ता जर पाहिलं तर आत्ता अशा प्रकारे कापूस जो आहे तो काढणीला आला होता आणि या काढणीला आल्या कापसामुळेचा आता जे आहे ते या आलेल्या गारपिटानं आणि पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्यांनी अशा प्रकारे जी कपाशीची झाडं आहेत ती उन्मळून पडलेली आहे. त्यामुळं आता याचा मोठा फटका जो आहे तो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. आपल्यासोबत याच विषयी अधिक बोलण्यासाठी शेतकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, मला तुम्ही सांगा, तुम्ही कापूस तुमच्या शेतामध्ये पेरला होता, काय वाटतं आता या पावसामुळे फटका बसलेला आहे, झालेला खर्च निघेल अशी अपेक्षा वाटते काय सांगाल? नाही कुशत, काल झालेल्या पावसामुळे आणि गारपिटीमुळे माझं फार नुकसान झालेलं आहे आणि त्यानंतर एकतर नोकरी लागत नाही आणि नोकरी न लागल्यामुळे आम्ही शेतीकडे वळलो आणि शेतीकडे वळल्यानंतर हा निसर्ग काही साथ देत नाही. निसर्ग साथ देत नसल्याने आता काय करावं हा प्रश्न सध्या तरुण शेतकऱ्यांसमोर पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडे, समी अनिरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक अभिनेते रामदास कामत यांचं काल निधन झालं. 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दि गोवा हिंदू असोसिएशनच्या संगीत संशय कल्लोळ या नाटकानं त्यांनी आपल्या संगीत रंगभूमीवरच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी जवळपास 18 संगीत नाटकांमधून काम केलं होतं. पंडित रामदास कामत यांचं निधन झालंय. रंगभूमीवरचे सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक अभिनेते म्हणून ते प्रसिद्ध होते. 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. छत्रपतींचा विचार म्हणजे